बेडकिहाळे येथील श्री विठ्ठल मंदिरामध्ये आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीस अभिषेक, विशेष महापूजा, अलंकार तसेच नगर प्रदक्षिणा हरिनामाच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त पहाटे डॉक्टर राजेंद्र जोशी, बाळासाहेब शिंदे, विष्णू आर्गे, सुनील कल्लोळे व जयश्री पाटील व भाविकांच्या सहकार्याने महाअभिषेक पूजा जयवंत बोंगाळे, बाळासाहेब व लीलाताई बोंगाळे यांच्या सहकार्याने करण्यात आले. तर नदीवेस भागातील अभिनंदन गणेश मंडळ यांच्या वतीने विठ्ठल मंदिरात आकर्षक व विशेष आरास करण्यात आले होते. तर भक्ती व गीत साऊंड सिस्टमसाठी गजमुख चित्र मंडळाचे सहकार्य लाभले. मंदिरात सकाळपासूनच श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी संत मंडळी व भाविकांची गर्दी दिसून येत होती. तर दर्शनास येणाऱ्या भाविकांना येथील सुपर बाजार यांच्यासह वाहनधारक मित्रमंडळी यांच्या वतीने फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच एकादशी निमित्त येथील संत मंडळी व भाविकांच्या वतीने हरिनामाच्या गजरात दिंडी मिरवणूक काढण्यात आली होती. ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात दिंडी श्री विठ्ठल मंदिर ते बाहेरील गळदगा मार्ग, दसरा चौक, वाल्मिकी नगर, आंबेडकर चौक, रामनगर, गणेश मंदिर ते बाजारपेठ, गुजरी चौक, बोरगल चौक, मखदुम गल्ली, श्री सिद्धेश्वर मंदिर गल्ली ते जुना बस स्थानकहून मंदिरात आल्यानंतर दिंडीची सांगता करण्यात आली. यानिमित्त मंदिरात सामूहिक हरिपाठ व रात्री भजन भक्तिगीतांचे आयोजन करण्यात आले होते.